आज जे जरांगे साहेबांच्या बरोबर आज चर्चा शिष्टमंडळाची चालू आहे वाशीमध्ये. शिष्टमंडळ आमचा नायक आमचा प्रभू रामचंद्र. 50% च्या आतमध्येच म्हणजे अर्थातच ओबीसी मधून मिळालं पाहिजे, कारण 1994 ला शरद पवार साहेबांनी जो जी आर काढला आणि आमच्या तुळशीराम गुजर यांनी महत्वाचं जरांगे पाटलांचं दर्शन इथं आझाद मैदान मध्ये घडवलं आम्हाला हे महत्वाचं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आमच्या हक्काचं, 50% ओबीसीच्या हातूनच आम्हाला आरक्षण पाहिजे. जोपर्यंत आमचं हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. जरांगे पाटलांना आझाद मैदानला न येऊ देताच अगोदरच ते आरक्षण डिक्लेअर त्यांनी करा. काल परवा तलाठी भरतीचा रिझल्ट लागला मित्रांनो. आपला मराठा युवक मराठा विद्यार्थी जवळपास 192-190 च्या वर मार्क घेऊन सुद्धा मागेवरती गोळी झाडून त्यांनी ती आत्महत्या केली. त्याच्यानंतर 40 वर्षानंतर आज परत मराठा एकवटलाय आणि आता आरक्षण मिळेल का याच्याकडेच प्रत्येकाचं लक्ष आहे. सकाळी 10 वाजलेत आझाद मैदान मध्ये सुरुवात झालेली आहे मराठा. आता जरांगेंच्या सोबत नाही आला, जरांगेच्या सोबत आमचे भरपूर लोक आलेत आणि पुढे कोणीतरी पाहिजे पंधरवड्या टाकायला जरांगे साहेबांचं नियोजन करायला म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने इथं अगोदर आलेलो आहे. निश्चितपणाने मराठा म्हणून जरांगे दादाचा आम्हाला खूप अभिमान आहे. या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मनोज दादा जरांगे सारखा एकही नेतृत्व उदयाला आलं नाही आणि म्हणून मनोज दादा जरांगेचं या ठिकाणी मी संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बोलत आहे तुम्ही अरेंजमेंट केलं नाश्ता पाणीचं इथलं. जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चातर्फे तसेच बरेच आपले बांधव आहेत ते आपल्याला मदत करत आहेत या सगळ्या अरेंजमेंटमध्ये आणि आम्ही अगदी रात्रंदिवस एक करून हे सगळं स्वयंसेवकाची 18,000 टीम आम्ही रस्त्यावरती लावलेली आहे. सध्या प्रॉब्लेम असा झाला की कालपर्यंत प्रशासनाने आम्हाला इथं स्टेज बांधायला किंवा आतमध्ये यायला अगदी शिरकाव दिला नव्हता. काल 6 वाजता कोर्टाची ऑर्डर 3 वाजता आली आणि 6 वाजता आम्हालाही परमिशन दिली, त्यामुळे इथल्या लोकांची थोडंसं म्हणजे सगळे आलेले आहेत त्यांना आता म्हणजे जेवणाची सुद्धा आता वेळ होत आली तरी मग त्यांची गैरसोय होऊ नये असं आम्ही जास्तीत जास्त पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय. आणि काय सांगतो अजून मराठ्यांची जी मुलं आहेत ते हे ध्येय करून आलेले आहेत की बाबा आम्हाला काही करून आरक्षण मिळालं पाहिजे आणि नक्कीच ते आम्हाला 50% आतमध्येच म्हणजे अर्थातच ओबीसी मधून मिळालं पाहिजे, कारण 1994 ला शरद पवार साहेबांनी जो जी आर काढला आणि आमच्या हक्काचं जे घेतलंय तेच आम्हाला रिटर्न पाहिजे. आज जरी ओबीसी बांधवांना वाटत असेल की आम्ही त्यांच्यातलं मागतोय, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, आम्ही कुणाच्यातलं मागत नाही आणि ते आम्हाला ओबीसी मधूनच मिळणार आहे. 2017 साली फडणवीस सरकारने आम्हाला दिलं होतं जेव्हा मुक मोर्चे वगैरे निघाले तेव्हा एसईबीसीतून, ते सुद्धा टिकलं नाही आणि क्युरिटिव्ह पिटिशन हे सगळं आता आम्ही करून थकलोय. आमच्या ज्या नवीन मराठी तरुण पोर आहेत त्यांना शिक्षण आणि एज्युकेशन आणि नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे, कारण आपण बघतोय आता सगळ्या भरती चालू आहेत. मराठ्यांची मुलं 100 पैकी 198 मार्क्स पडले तरी त्यांचं काय भवितव्य नाही आहे आणि इथं 50 मार्क्सवाला सुद्धा लागतोय आणि याच्यातून नक्कीच आमच्या पोरांचं भवितव्य चांगलं व्हावं म्हणून आम्ही हा लढा घेऊन आलेलो आहोत. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयोत्सव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयोत्सव. एकच मिशन मराठा आरक्षण. एकच मिशन मराठा आरक्षण. अरे सरकारला आरक्षण आता कोणत्याही परिस्थितीत द्यावं लागेल आणि ही आमची लोकशाही मार्गाने मागणी आहे. त्यात कुठली दांडूळ केशाही मराठा बांधवांना एकच विनंती आहे की सर्व मराठा बांधवांनी आतापर्यंत लोकशाही मार्गाने संविधानिकरित्या जे काम करायचं आहे त्या पद्धतीने काम करत आलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा दंगा धोका नाही, पूर्णपणे लोकशाही मार्गाने संविधान मार्गानेच मराठा समाजाने आतापर्यंत ही मागणी रेटून धरलेली आहे. इथून पुढे सुद्धा त्याच मार्गानं आपला लढा आहे. तरी ह्या लढ्याची आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर ओबीसीमधून ओबीसी प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजेत आणि तसेच मराठा कुणबी मराठा ज्या काही घोळ घालून ठेवलेला आहे सरकारने तो बाजूला करून सर्व मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण मिळालंच पाहिजेत. आणि तिथं कुणाचा आरक्षणाला धोका पोचू हे पोचू असं म्हणायची काय गरज नाही, कारण आम्ही आमच्या हक्काचं मागतोय.
दुसऱ्याला नाही, दुसरं कुणी जर आमच्या हक्काचं हिरावून घेतलं असेल तर ते त्यांच्या त्यांनी बघावं, त्यांच्याशी आपला लढा नाही आहे. आपला लढा हा सरकारशी आहे, प्रशासनाशी आहे, लोकशाही मार्गाने आहे. पुन्हा पुन्हा मी सांगतोय की आपला लढा हा संविधानिक मार्गाने आहे. तरी सर्व मराठा समाज आजपर्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढे पण करणार. आणि सर्व मराठ्यांना आणि बहुजनांना मी विनंती करत आहे की बहुजनांनी पण ह्या मराठा समाजाच्या आरक्षणाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. OBC समाजानं सहकार्य केलेलं आहे, माळी समाजानं, धनगर समाजानं चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिलेला आहे. मराठातल्या सर्व जनतेला मनाचा जय जिजाऊ जय शिवराय. मी सोलापूरहून आलेलो आहे. सोलापूरमध्ये मी 7 दिवस आमरण उपोषण केलं होतं. 7व्या दिवशी आपण मीडियाद्वारे दाखवलं की माझी तब्येत खालवली होती. तर आता सध्या जो आमचा मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील हा मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून लढत आहेत, त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण मराठातून माझे मराठा समाज बांधव दाखव आलेले आहेत. आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आमच्या हक्काचं, 50% OBC आतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे. जोपर्यंत आमचं हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. दादा, आम्ही आलो आहोत उमरखेड तालुका यवतमाळ जिल्हा विदर्भाचं शेवटचं टोक जेवली गाव. आणि आम्ही जे आहे मनोजदादा दारांगेसोबत 2 वेळे आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. आणि त्यामध्ये माझे बंधू सुदर्शन जाधव म्हणजे मनोजदादासोबत आमरण उपोषणाला बसले होते उमरखेडला. आणि आमचे छोटे बंधू त्यांनी 20 प्राशन करून शासनाला जागा करण्याचं काम केलं होतं अशोक जाधव यांनी. दोन शब्द शासनाला मी एक सांगू इच्छितो की आमचा अंत पाहू नाही. आता अंत पाहण्याची आमची वेळ नाही. आता लवकरात लवकर आरक्षण द्यावा, नाही तर आमचा या आज्ञामुळे तुम्हाला इथून हलू देणार नाही. तुम्हाला आमची सगळी व्यवस्था करायला लागेल. आमची बाकी व्यवस्था करू नका, फक्त आमची फक्त संडाची आणि याची व्यवस्था करा. आम्ही सगळे सामान घेऊन आलो, 1 महिन्याच्या तयारीनं आलो, 2 महिन्याच्या तयारीनं आलो. आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत आरक्षण नाही भेटत तोपर्यंत इथून हलणारच नाही. मी आलो तर तुझा नाही तर समाजाचा. आम्ही आमच्या घरच्यांना तसंच सांगितलं की आम्ही आता पुढच्या लढाईला चालत जात आहे. त्यासाठी सगळं काही तुम्ही इथलं जे आहे ते तुम्ही बघून घ्या. जोपर्यंत ती लढाई पूर्णपणे आम्ही जिंकून येत नाही तोपर्यंत आता आम्ही माघार घेणार नाही. हे सगळं सगळ्या घरच्यांना व सगळ्या गावातल्यांना आम्ही स्पष्टपणे समजून सांगितलेलं आहे. आणि गावातले सुद्धा उर्वरित लढाई हे गावातले सुद्धा लढत आहेत. या प्रकारे आम्ही सगळेजण आलेलो आहोत आणि पूर्ण तयारीनिशी आलेलो आहोत. आम्ही इथून जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही, जोपर्यंत आरक्षणाचा गुलाल आमच्या खांद्यावर पडणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं इथून हलणार नाही असं आम्ही जाहीर आमच्या मनात नेणलेलं आहे. आता जे शिष्टमंडळ आलेलं आहे त्यांनी अशी एक मांग मान्य केली, आईकडच्या नातेवाईकाला मागणी प्रमाणपत्र देतो म्हणून. परंतु आम्हाला ती मागणी मान्य नाही. आम्हाला मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी सरकारला आमची शेवटची विनंती राहील. मराठामधून आम्ही आरक्षण मागतोय. आम्ही कुणाचं आरक्षण हिसकावून घेत नाही. परंतु काही बांधवांना असं वाटलेलं ग्रह तयार केलेलं आहे की तुम्ही आरक्षण आमच्यातलं घेता तर बांधवांना, हे मुळात चुकीचं आहे. माननीय जारांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र पुऱ्या देशामध्ये आणि जगामध्ये रेकॉर्डवर रेकॉर्ड ब्रेक होत आहे. ह्या रेकॉर्ड ब्रेक होत असताना जर काही कोणाला जळचाड होत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे की बांधवांनो, सर्व ठिकाणी आपण एकत्र नांदतो, एक धर्मासारखे राहतो. आज समाजामध्ये जातपात नष्ट होत चाललेले आणि आपण अधोगतीच्या मार्गाने जातो आहे, हे चुकीचं आहे. तर मराठा बांधवांना माझी विनंती आहे की मराठा बांधव कुठल्याही बांधवावर अन्याय करत नाही, पण स्वतःच्या हक्कासाठी भांडत असताना जर का आमच्या अन्नात होत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही. आजपर्यंत आम्ही मराठा बांधव म्हणून सर्व जाती धर्माला खांद्या घेऊन उचलून उभं केलं, पण आज माझ्यावर वेळ आले तर सर्व बांधवांनी मराठा बांधवाला मदत केली पाहिजे, ही आमची विनंती आहे. किंबहुना तुमच्यामध्ये जे कोण राजकीय नेते गैरसमज करतायत त्यांना सांगा स्पष्ट बाबा रे की तुझ्या मतासाठी आम्हाला समाजामध्ये फूट नाही झाली पाहिजे. समाज म्हणून आम्ही एकत्र आहोत. खेडेगावामधला सर्व बांधव हा एकत्र नांदत आहे. कुणाचं काय अडवटलं, गुरु जरी काय प्रॉब्लेम आला तरी सर्व जातपात न बघता एकमेकाला हाताला हात देऊन त्याला मदत कराय. शेतीच्या बांधाला बांधाव, बांध आमचा आहे. आणि मग हे विनाकारण विष पेरण्याचं काम कोण करतंय त्याला परमेश्वर चांगली बुद्धी देऊ. आणि जे कोण असतील, आम्हाला कुठल्याही राजकारणाशी बोलायचं नाही, कारण आम्हाला राजकारणाशी आमचं वैरत्व नाही. आमचं वैरत्व आहे की आमच्या हक्काचं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण
आज जे जरांगे साहेबांच्या बरोबर आज चर्चा शिष्टमंडळाची चालू आहे वाशीमध्ये. शिष्टमंडळ आमचा नायक आमचा प्रभू रामचंद्र म्हणत आम्ही चालेल, त्यांची चर्चा चालूच आहे. पण त्यांचे सर्व सैनिक आझाद मैदानामध्ये आम्ही आज पोचलेलो आहे. आम्ही सैनिक इथनं आझाद मैदान सोडणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही बांधवांनो, आणि आरक्षण घेणारच, कारण ते आमचा हक्काच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमचं भाग्य आहे, आमचं भाग्य आहे. सर्वात सर्वात महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे, मराठा म्हणजे मला माहीत आहे कारण मी मराठा आहे. काय आहे भावांनो, आपला कार्यक्रम इथपर्यंत जेवढा संयमानं आलाय, शांततेनं आलाय, कसलंही गालबोट लागलेलं नाही, इथून पुढंही असं काय होऊन देऊ नका. जी भावना आहे, जो दुःख आहे आत्मातलं, ते आतमध्ये असू द्या. आरक्षण मिळावं याकडेच प्रयत्न करा. काही उद्रेक होऊन देऊ नका तुमच्या त्रासांचा, तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याचा. सर्व शांततेत पार पडावं एवढी जी अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. काल परवा तलाठी भरतीचा रिझल्ट लागला मित्रांनो. आपला मराठा युवक मराठा विद्यार्थी जवळपास 192-190 वर मार्क घेऊन सुद्धा मागे आहे, आणि अदर कास्टला ज्यांना आरक्षण आहे ते विद्यार्थी 160-170 प्लस वाले आज आपल्या तलाठी म्हणून आपल्यावर बोकांडीवर बसत आहेत. म्हणजे आपण 190-192 घेऊन पण आपण एवढं हुशार असून पण आपण काही कुठलं नेतृत्व करू शकत नाही, काही करू शकत नाही. एकमेव पिढा म्हणजे आरक्षण. या आरक्षण त्यांना सगळ्यांना माहीत आहे, मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणजे कलेक्टरपासून ते चपराशापर्यंत प्रत्येक ठिकाणी मराठाच राहील, ह्याच्यामुळे हे भिवून आहेत. त्यांना माहीत आहे आरक्षण दिल्यावर मराठा मागे राहत नाही, आणि इथं याच्या महाराष्ट्रामध्ये एकमेव मराठ्यांचीच चलती होईल प्रत्येक ठिकाणी, कलेक्टरपासून ते खाली चपराशापर्यंत ओनली वन मराठा दिसेल. म्हणून यांच्या गांडीला जळ लागत आहे, म्हणून या आरक्षणासाठी पिचाट करत आहेत. आणि आपण सगळे 160-170 आमदार असून सुद्धा मराठ्यांचे, यांना आपणच जे करू वर करतोय, त्यांना माहीत आहे जोपर्यंत मराठा समाज आपल्यासोबत चिटकून आहे तोपर्यंत आपण मोठे होऊ. जेव्हा मराठा समाज हुशार होईल, शिकेल, नेतृत्व करायला शिकेल, तोपर्यंत आपल्याकडे कोणी नंतर बघणार नाही. म्हणून हे आपल्याला असं गोळी ठेवत आहेत 5 महिने 6 महिने 7 महिने म्हणून सगळेजण मराठा वर बसून आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजण महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे सर्वजण मराठा आहेत. तरी पण यांना वाटत नाही की माझ्या मराठा महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांनी शिकावं मोठं व्हावं. शेतकरी आत्महत्या करत आहेत, सर्वजण विद्यार्थी आहे, सगळे विद्यार्थी इथं, सगळे महिला बंधू भगिनी सर्वजण येत आहेत. 7 दिवसापासून मनोज रंगे पाटील येत आहेत, त्यांनी 3 महिन्यापासून आरक्षण छेडलंय. 12 वर्षापासून त्यांचा ते प्रवास जो आहे तो आज इथे संपणार, आणि 100% आम्ही मुंबईला आलो म्हणजे आरक्षण भेटल्याशिवाय जातच नाही, घेणार म्हणजे घेणारच. 40 वर्षात 8 मुकमोर्चे तिथं आरक्षणासाठी काढण्यात आले. 50-60 मराठा समाज बांधवांनी तिथं आरक्षणासाठी तिथं आपलं बलिदान दिलेलं आहे. हे राज्यकर्ते राज्यपालकडे जाऊन सरकार पट्ट्याचं शपथ घेऊन सरकार स्थापन करायला त्यांना वेळ आहे. 1981 साली ब्रिटिश सरकारने जनगणना केली होती की मराठा आणि कुणबी हे एकच असलेल्या लाखो जिल्ह्यातले पुराय तिथं आढळलेले आहेत, नोंदी सापडलेले आहेत. 1994 जो जीआर आहे, 16% जो बेकायदेशीर आहे, ओबीसीला जो आरक्षण टक्केवारी वाढवलेला आहे तो बेकायदेशीर जीआर रद्द करा, आणि तो 16% आरक्षण मराठा समाजाला मिळावा. आणि सर सगळ्यात मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळवण्यासाठी तिथं तात्काळ आपण कारवाई चालू करावी. मित्रांनो, मी विक्रम पाटील. 1982 साली ज्या अण्णासाहेब पाटील आणि आमच्या आराध्य दैवत आथाड्यांचं आराध्य दैवत त्यांच्या गावचं मी, आणि खरोखर 40 वर्षापूर्वी त्यांनी मराठा यांना आरक्षण मिळावं आणि ते त्यावेळच्या सरकारने त्यांना दिलं नाही, म्हणून त्यांनी सांगितलं होतं की जर मराठ्याला आरक्षण मिळालं नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही. आणि त्यावेळी त्यांना ते आरक्षण न मिळालं, त्यामुळं त्यांनी स्वतःवरती गोळी झाडून त्यांनी ती आत्महत्या केली. त्याच्यानंतर 40 वर्षानंतर आज परत मराठा एकवटला आहे, आणि आता आरक्षण मिळेल का याच्याकडेच प्रत्येकाचं लक्ष आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.